उभं व्हावं त्याबद्दलचं पण त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे आणि हेल्दी डिस्कशन या मीटिंगमध्ये यात्राही कधी येऊ शकते त्याला मणिपूर ते मुंबई असल्यामुळे हे शेवटच्या टप्प्यात येणार. जागा वाटपाची आज काही चर्चा झाली नाही? आज कुठली जागा वाटपाची चर्चा झालेली नाही. मला जितेंद्र आव्हाड यांनी एक वक्तव्य केले, भगवान श्रीराम मांसाहारी होते, मला खेद व्यक्त केला. आता मला मूळ प्रश्न आहे की भगवान श्रीराम आमच्या आस्थेचा आणि भावनेचा विषय आहे, त्यामुळे कोण काय बोलायचं तो त्यांचा भाग आहे, पण असं कुठल्याही भावनांना टेस्ट लागू नये याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. ईडीच्या नोटीस वाढलेल्या आहेत, अरविंद केजरीवाल यांच्यावर आज छापेमारी होणार होती. भाजप आता घाबरायला लागलेली आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यात वॉशिंग मशीन त्यांच्याकडे जायचं, ईडीचा धाक दाखवायचं आणि आपल्याकडे घ्यायचा, म्हणजे तो स्वच्छ होतो. आता ड्रायव्हरांचा संप चाललेला आहे, त्या ड्रायव्हरांचं एक मोठ्या प्रमाणात एक बातम्या येतात आहेत की आम्ही ॲक्सिडेंट केला आणि 10 वर्ष सजा, मी BJP गेलो तर माझी 10 वर्ष सजा माफ होईल का? अशा पद्धतीचं या सरकारचं म्हणजे केंद्रातल्या भाजपच्या मोदी सरकार